शेतकरी मित्रांनो नमस्कार जर तुम्ही सोयाबीन पीक काढून गहू हरभरा आणि कांदा पीक करत असाल आजची व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं तर ते कसं आपण सोयाबीन पीक काढल्यानंतर काही शेतकऱ्यांकडं पाणी जास्त असतं तर हे कांदा पीक करतात काही शेतकरी गहू पीक करतात काही शेतकरी हरभरा पीक करतात कमी पाण्यात येणारं पीक पण ह्या पिकांची आपण सोयाबीन काढून लागवड केल्यानंतर येणाऱ्या मुख्य अडचणी ह्या आपण जाणून घेणार आहोत पहिली महत्त्वाची अडचण आपल्याला सोयाबीन याचा जास्त प्रमाणे प्रादुर्भाव झालेला दिसतो तसेच इतर गवतांचा देखील प्रादुर्भाव झालेला दिसतो दुसरी महत्त्वाची अडचण सोयाबीन काढून कांदा गहू हरभरा पीक केल्यानंतर आपल्याला येणारी मुख्य अडचण म्हणजे जी दुसरी अडचण सांगतोय तुम्हाला या सोयाबीनच्या राहिलेल्या काड्या या जास्त प्रमाणे आपल्या शेतजमिनीमध्ये दिसतात आणि याच्यामुळे जास्त प्रमाणे बुरशीचा अटॅक प्रादुर्भाव होतो परिणामी सोयाबीन काढून आपण जी कोणती पिकं करतो ह्या पिकांना बुरशीचा अटॅक जास्त प्रमाणे होतो म्हणजेच कांद्याची मर होते गव्हाची मर होते आणि हरभऱ्याची मुख्यतः जास्त प्रमाणे मर होते मग ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर आपण कशा पद्धतीने नियोजन आणि नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही कोणत्या तालु तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून व्हिडिओ पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो सर्वात आधी आपण जाणून घेऊया सोयाबीन काढल्यानंतर कांदा गहू हरभरा पिके घेतल्यानंतर येणारी मर रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे किंवा बुरशीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे तर सर्वात महत्वाचं तुम्ही कांदा पीक केलं असेल कांद्याची लागवड झाल्यानंतर पहिलं पाणी देतो किंवा दुसरं पाणी देतो यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे आपल्याला पावडरमध्ये मिळालं तर एक, एक किलो आणा लिक्विडमध्ये मिळा तर एक, एक लिटर आणा दोनशे लिटरचं बॅरल करा यामध्ये हे पाण्यातून सोडून द्या मर रोग बुरशी रोग शंभर टक्के नाहीशी होणार कारण या मित्र बुरशी असल्यामुळं ज्या हानिकारक बुरशी आहे यांना खाण्याचं काम करतं आणि मित्र बुरशी वाढवण्याचं काम करतं सेम तुम्ही गव्हाची पेरणी केली हरभऱ्याची पेरणी केली पहिल्या पाण्यातच किंवा गहू हरभरा उतरून आल्यानंतर जे पाणी देतो आपण दुसरं तर ह्या पाण्यातच आपल्याला ट्रायकोडर्मा सुडोमॉनॉस एक किलोमध्ये घ्या किंवा लिटरमध्ये घ्या एक लिटरमध्ये घ्या म्हणजे पावडरमध्ये मिळालं तर एक किलो आणि लिक्विडमध्ये मिळालं तर एक लिटर हे दोन्ही पण दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये एकत्र करायचे आणि ही तापडतो मित्र बुरशी आपल्याला सोडून द्यायच्यात यामुळं देखील या हरभऱ्याची रोग थांबणार आणि तुमच्या गव्हाची देखील मर रोग थांबणार आता हा महत्त्वाचं जे कारण होतं हे मी तुम्हाला सांगितलं सोयाबीन काढल्यानंतर आपण जी कांदा हरभरा आणि गहू पीक घेतो यामध्ये येणाऱ्या बुरशी आणि मर रोगावर उपाय आता मात्र आपण जे दुसरं महत्त्वाचं कारण पाहणार आहोत सोयाबीन काढल्यानंतर आपण कांदा हरभरा गहू पीक करतो तर यामध्ये येणारं तण मग तुमचा लोळा असो मग तुमचं सोयाबीन पीक असू कारण सोयाबीन पीक हे हरभऱ्यात गवात आणि कांद्यात जास्त प्रमाणे दिसतं तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण देखील आहे कांदा पिकाचं तर यावर आपण कशा पद्धतीने तण नियंत्रण करायचे पहिल्यांदा कांदा पीक पाहू दुसऱ्यांदा गहू पीक आणि तिसऱ्यांदा आपण हरभरा पीक हे पाहणार आहोत आता पहिल्यांदा आपण कांदा पिकाकडे वळूया कांदा पिकाची लागवड केल्यानंतर ठराव दिवसामध्ये आपल्याला तण आलेलं दिसतं म्हणजे सोयाबीन आलेलं आहे कारण सोयाबीनच्या जागे आपण केल्या बरोबर त्याचबरोबर इतरही गवता येतात मग याचं नियंत्रण करते वेळी आपल्याला कांदा पिकाला आपल्याला पंधरा ते एकवीस दिवसांच्या दरम्यान तणनाशकाची फवारणी करायची मात्र ही तणनाशकाची फवारणी करते वेळी आपल्याला आदल्या दिवशी पाणी भरायचे आणि ओल्या जमिनीमध्ये आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आता तणनाशक घ्यायचं कोणतं तर तुम्हाला तर माहितीच आहे टारगा सुपर प्रतिपंपासाठी तीस मिली तर गोल आपल्याला प्रतिपंपासाठी वीस मिली याप्रमाणे घ्यायचे आणि ही दाट फवारणी आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये करायची का संपूर्ण तुमच्या सोयाबीनचा नायनाट होणार आणि इतरही जी गवत आहे यांचा देखील नायना नायनाट होणार पण जी बारकाली जी गवता आहे तर ही दोन दोन पानावास नगरची आहे सोयाबीन तुमचं हे अशा पद्धतीने येणार आहे पण पाणी भरल्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी फवारणी करायची नंतरचं पाणी डायरेक्ट आपल्याला पाचव्या दिवशीच भरायचं आहे ही काळजी महत्वाची घ्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता सोयाबीन काढून तुम्ही हरभरा आणि गहू पीक करताय तर यामध्ये देखील गवतांचा प्रादुर्भाव होतो मुख्य म्हणजे सोयाबीनचा जास्त प्रमाणे प्रादुर्भाव होतो तर आता गहू पिकासाठी आपण तण नियंत्रण पाहणार आहोत सेम गहू पीक तुमचं ज्यावेळेस पंधरा ते एकवीस दिवसाचं होईल तर आदल्या दिवशी पाणी भरायचे आणि दुसऱ्या दिवशी ओलीमध्ये जे युपीएलचं वेस्ट आहे याचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला एकशे साठ ग्रॅमची एक पुडी येते आणि पाचशे एम एलचं एक लिक्विड येतं हे दोन्ही एकत्र करायची आणि याची दाट फवारणी करायची पाच पंपासाठी आणि दहा टाक्यांसाठी अशा पद्धतीने हे तणनाशक मिळतं हे घेऊन या आणि याची फवारणी करा शंभर टक्के तुमचं सोयाबीनवर नियंत्रण मिळणार आणि इतर तणांवरही गाऊ पिकातील नियंत्रण झालेलं तुम्हाला दिसून येणार त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आता शेवटचं महत्वाचं म्हणजे हरभरा पीक सोयाबीन काढून तुम्ही हरभरा पीक करत असाल तर आपल्याला सोयाबीनचा प्रादुर्भाव त्यावर इतर गवतांचाही प्रादुर्भाव होतो पण हरभऱ्याला काही शेतकऱ्यांना कमी पाणी असतं काही शेतकरी एकच पाणी भरतात काही शेतकरी दोन तर काही शेतकरी तीन पाणी भरतात पण यामध्ये आपल्याला मरोग तर दिसते पण तणांचंही नियंत्रण मिळवायचं त्यासाठी मी तुम्हाला जबरदस्त हरभऱ्यावरील एक तणानाशक सांगतोय जेणेकरून तुमचं संपूर्ण तणांचा नायनाट होय आणि हे तणनाशक म्हणजे आदामाचं एलियस आहे हो शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण प्रति पंपासाठी एकशे वीस मिली याप्रमाणे यायचे आणि याची दाट फवारणी आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये करायची पण कधी पेरणी झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतच आपल्याला ही फवारणी करायची आहे म्हणजे हरभऱ्याची पेरणी केली आणि लगेच पाणी जर भरलं तुम्ही वार बांधून तर अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओलीमध्येच आपल्याला ह्या एलियसची फवारणी करायची त्यामुळे शेतकरी मित्रांनो सोयाबीन काढून कांदा हरभरा आणि गहू ही तीन मुख्य पिकं तुम्ही जर केली असाल तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी ह्या तुम्हाला करणं बंधनकारक आहे नाहीतर तुम्हाला तण नियंत्रण हे हाताच्या साहाय्याने करावं लागेल आणि तुम्हाला जी मररोगी आहे तर ही थांबवता येणार नाही त्यामुळं ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे आणि ही माहितीही खूप महत्त्वाची आहे ही जर आपली माहिती आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची त्याचं कारण आपण फक्त रासायनिक औषध सांगत नाही खतं सांगत नाही तर काही जैविक खतं औषधं असतील यामुळे देखील आपल्या पिकांचं भरघोस असं उत्पादन कशा पद्धतीने वाढेल ही माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहतात ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात बात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान